अमरावती शहरात गेल्या आठवड्यात जयस्तंभ चौकाजवळ एका कंपनी कर्मचाऱ्याजवळील 29,50,000 बॅग लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या घटनेत सिटी कोतवाली पोलिसांनी रात्रंदिवस शोध मोहीम राबवून अवघ्या 48 तासातच तिघांना ताब्यात घेतले होते. यात पाचवा फरार आरोपी गेल्या एक आठवड्यापासून पोलिसांच्या हाती तूर देत होता, त्याला ताब्यात घेण्यात आले. अकोले येथील या घटनेची टीप देणारा अनिकेत जाधव, जेवणनगर येथील यश कडू, बडनेरा येथील साहिल मेश्राम, जलाराम नगर येथील सिद्धांत ठाकरे यांना यापूर्वी ताब्यात घेतले होते. त्यांनी पोलीस कोठडी दरम्यान पाचव्या फ्रेजरपुरा येथील राहणारा आरोपी पृथ्वी वानखडे याला अखेर 27 मेच्या सायंकाळी चांदूर रेल्वे येथून ताब्यात घेण्यात आले. त्याला 28 मे रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 30 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. इतर आरोपीची पोलीस कोठडी संपल्याने त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. या घटनेतील यश कडू याच्यावर राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत अनेक गुन्हे दाखल आहे, त्याला पोलिसांनी तडीपार केले होते. तर पृथ्वी वानखडे याच्यावर सुद्धा फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन मध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत, त्याच्यावर सुद्धा तडीपाराचे आदेश करण्यात आले होते. मात्र तडीपार असतानाही अनेक आरोपी शहरात बिनधास्त वावरत आहे आणि अशा लुटमारी हल्ला करण्याच्या घटना घडत आहे, त्यामुळे तडीपार कारवाई कितपत योग्य आहे असा प्रश्न आता निर्माण होत आहे. अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती.